हेलो एवरीवन, वेलकम बैक टू इजी स्टडी गाइड। टुडे वी आर गोइंग विथ यूनिफॉर्म एसएफडी फॉर यूनिफॉर्मली वेअरिंग लोड कंडीशन्स। मग ते कॅन्टिलिव्हर बीमसाठी पण असेल आणि सिम्पली सपोर्टेड बीमसाठी पण असणार आहे। लास्ट लेक्चरला आपण UDL स्टडी केला होता फॉर कॅन्टिलिव्हर अँड सिम्पली सपोर्टेड, त्याचं आपण SFD स्टडी केल्या होत्या। होप सो तुम्ही ते लेक्चर पाहिलं असेल, नसेल पाहिलं तर गो टू माय चॅनल प्लेलिस्ट सेक्शन, तिथे तुमचे प्रिव्हियस लेक्चर्स आहेत। स्टेप वाईज गेलेलो आहोत आपण, सो आधी ते स्टडी करा आणि मगच हे करा जेणेकरून तुमची सिक्वेन्स लागेल। कारण काय आहे, मी UVL च्या लोड कंडिशन्स कशा काढायच्या, कॅन्टिलिव्हरच्या लोड कंडिशन्स कशा काढायच्या, सिम्पली सपोर्टेडच्या, हे सगळं आधीच्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे। सो आता ते कंटिन्युएशनमध्ये मी डायरेक्ट लोड कंडिशन्स घेणार आहे। सो डू वॉच प्रिव्हियस व्हिडिओज अँड इफ यू लाईक द व्हिडिओ सबस्क्राईब टू माय चॅनल अँड लाईक शेअर व्हिडिओज। सो लेट अस स्टार्ट विथ UVL युनिफॉर्मली वेअरिंग लोड कंडिशन्स फॉर, फर्स्टली आपण घेणार आहोत कॅन्टिलिव्हर बीम। सो लेट अस ड्रॉ वन कॅन्टिलिव्हर बीम विथ युनिफॉर्मली वेअरिंग लोड। दिस इज माय कॅन्टिलिव्हर बीम, दिस इज युनिफॉर्मली वेअरिंग लोड कंडिशन, दिस इज रिजिड सपोर्ट, both the ends are A and B, this is my W, this is W is equals to 0, याचं असेल W unit per run। तर आपली फर्स्ट स्टेप असते SFD मध्ये, जे की मी एक्सप्लेन केलेलं आहे, टू ड्रॉ FBD। तर FBD ड्रॉ करायची आपल्याला, सो दिस इज माय कॅन्टिलिव्हर बीम सेक्शन, दिस इज पॉईंट A, दिस इज पॉईंट B, this will be support reaction RB, this is my UDL, this is my UVL, this is my UVL, हा असेल W, हा असेल W is equals to 0। तर आपण एक गोष्ट स्टडी केलेली आहे की मॅग्निट्यूड ऑफ लोड, म्हणजे जरी तो UDL असेल, जरी तो UVL असेल, तर त्याची मॅग्निट्यूड म्हणजे काय असते, एरिया ऑफ लोड डिस्ट्रीब्युशन डायग्राम। मग याची मॅग्निट्यूड काय येईल, मॅग्निट्यूड ऑफ UVL काय येणार, एरिया ऑफ लोड डिस्ट्रीब्युशन डायग्राम। लोड डिस्ट्रीब्युशन डायग्राम कोणती आहे, तर ही आहे। तर त्याचा एरिया काय येतो, दिस इज राईट अँगल ट्रँगल हाफ इंटू बेस, दिस इज माय लेंथ L, सॉरी आय फॉरगॉट टू मेन्शन लेंथ, इंटू दिस इज W, सो काय येईल ती WL/2। पुन्हा हे कुठे कॉन्सन्ट्रेटेड असतं, लाईन ऑफ ॲक्शन कुठे असेल, ती लाईन ऑफ ॲक्शन सेंट्रॉइडला असेल। कुठे असेल ते, इथे कुठं असेल, दिस इज WL/2 ॲट अ डिस्टन्स ऑफ L/3 फ्रॉम लेफ्ट एंड अँड 2L/3 फ्रॉम राईट एंड, इथे तुमचा तो सिच्युएशन असेल। मग ही आपल्याला FBD मिळाली, मी एका कॉर्नरमध्ये WL/2 ॲज अ मॅग्निट्यूड लिहून घेते। सो दिस इज WL/2। नाऊ आता आपल्याला SFD साठी अनालिसिस करायचं आहे, तर मी एक सेक्शन कट केलं ॲट अ डिस्टन्स ऑफ X फ्रॉम फ्री एंड। हे माहिती तुम्हाला की कॅन्टिलिव्हर बीमचं आपण अनालिसिस फ्रॉम फ्री एंड करतो। मग दिस इज ॲट डिस्टन्स एक्स सेक्शन, सपोज त्याला XP म्हणूयात आपण, दिस इज माय सेक्शन XP आणि इथे O नाव देऊयात। तर आता आपल्याला अनालिसिस करायचं आहे, मी सेक्शन सेपरेट ड्रॉ करून घेते। दिस इज माय सेक्शन, दिस इज A, XP, दिस इज युनिफॉर्मली वेअरिंग लोड। आता याची मॅग्निट्यूड W आहे, तर X डिस्टन्सला घेतलं तर त्याची मॅग्निट्यूड असणार आहे WX। मग आता आपल्याला अनालिसिस करायचं असेल तर WX फाइंड करणं गरजेचं आहे। तो कसा फाइंड करणार, अप्लाय सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स। कोणकोणत्या ट्रायंगल्समध्ये, बिटवीन ट्रायंगल BOA म्हणजे BOA जो आपला मेन होता अँड ट्रायंगल ए
एक्स पी, ए एक्स पी जो की हा ट्रायंगल आहे, तर ही साइड किती आहे सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल नुसार डब्ल्यू अपॉन एल विल बी इक्वल टू डब्ल्यू एक्स अपॉन एक्स बाय सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल. फाइंड आउट काय करायचं होतं आपल्याला, डब्ल्यू एक्स किती येणार, तो डब्ल्यू एक्स इज इक्वल्स टू डब्ल्यू इंटू एक्स अपॉन एल. याच्यावरून काय कळतंय की हा डब्ल्यू एक्स काय तुमचा एक्सनुसार व्हॅरी होतोय. मग आता ह्या ट्रायंगलची याची मॅग्निट्यूड किती येणार आहे, जशी आपण इथे एरिया ऑफ ट्रायंगलनुसार फाइंड आउट केली होती तसं ह्या सेक्शनची मॅग्निट्यूड किती येते. मॅग्निट्यूड ऑफ यू व्ही एल फॉर सेक्शन, आपण सेक्शनसाठी अनालिसिस करतोय, तर सेक्शनसाठी अगेन दिस इज राईट एरिया येईल, एरिया अंडर दिस लोड डिस्ट्रीब्युशन डायग्राम, हाफ इंटू बेस दिस एक्स इंटू हाईट, डब्ल्यू एक्स किती आहे डब्ल्यू इंटू एक्स अपॉन एल विल बी इक्वल टू डब्ल्यू एक्स स्क्वेअर अपॉन टू एल. ही आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ यू व्ही एल सेक्शन मिळाली. मग आता काय करावं लागेल आपल्याला, आपल्याला सपोर्ट रिएक्शन फाइंड आउट करावी लागेल का. एक मिनिट, मी इथे अगेन एफबीडी ड्रॉ करते. दिस विल बी आर बी, दिस इज ए, हा इकडे काय ऍक्ट होतोय तुमचा डब्ल्यू एल बाय टू ऍक्ट होतोय ऍट डिस्टन्स एल बाय थ्री ऍट डिस्टन्स टू एल बाय थ्री. डब्ल्यू एल बाय टू होतं आणि मॅग्नेट्यूड किती आली होती डब्ल्यू एक्स सेक्शनची डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल. सेक्शन पण मी इथे ड्रॉ करून घेते. दिस इज ए एक्स पी, दिस इज डब्ल्यू एक्स, हा एवढा डब्ल्यू एक्स आला तर मॅग्नेट्यूड आली. मग याच्यावरून आपण मागच्या वेळेस अनालिसिस केलं तसं याची एफबीडी काय येणार आहे, जसं हे इकडे डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल ऍक्ट होतोय तसा हा जो आहे तो शिअर फोर्स हा अपवर्ड ऍक्ट होईल, शिअर फोर्स अपवर्ड ऍक्ट होईल. मग आपण इथे इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स अप्लाय केल्या, समेशन ऑफ एफ आय इज इक्वल्स टू झिरो, तर काय येईल ते व्ही पॉझिटिव्ह मायनस डब्ल्यू एक्स स्क्वेअर अपॉन टू एल विल बी इक्वल टू झिरो, म्हणजे व्ही इज इक्वल्स टू डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल. दिस इज इक्वेशन ऑफ शिअर फोर्स, इक्वेशन ऑफ शिअर फोर्स फॉर कॅन्टिलिव्हर बीम ऑन विच यू व्ही एल इज ॲक्टिंग. सेक्शनसाठी आपण फाइंड आउट केलं. मग तुम्हाला प्रत्येक पॉईंटसाठी फाइंड आउट करायचे असेल तर एक्सची व्हॅल्यू पुट करा, तुम्हाला शिअर फोर्स त्या त्या सेक्शनला मिळत जाईल. हे इक्वेशन आपण त्याचसाठी फाइंड आउट केलं आहे जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर विचारलं तर तुम्ही फाइंड आउट करू शकणार, ॲट अ डिस्टन्स ऑफ 2 मीटर तर एक्सची व्हॅल्यू 2 पुट करायची, तुम्हाला शिअर फोर्स त्या पॉईंटला मिळेल. त्यासाठीच आपण हे इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे. आता एस एफ डी काढायची, हे इक्वेशन पण मी लिहून घेते, हे इक्वेशन पण लिहून घेते, आहेच ऑलरेडी व्ही इज इक्वल्स टू डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल. मग आता एस एफ डी फाइंड आउट करायची, अगेन इम्पॉर्टंट याच्यात एक राहून गेलं सॉरी, हे इक्वेशन कसलं आहे तर दिस इक्वेशन इज ऑफ पॅराबोला, पॅराबोलाचं इक्वेशन हे सॅटिस्फाय करतंय. मग याच्यावरून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जेव्हा कधी तुमच्या 2 पॉईंट्समध्ये यू व्ही एल ॲक्ट होत राहतं तर त्याचं एस एफ डी प्रोफाईल काय असेल, एस एफ डी प्रोफाईल फॉर यू व्ही एल विल बी इक्वल टू पॅराबोला. फॉर यू डी एल काय होतं, फॉर यू डी एल काय होतं इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन, जे की आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे इन्क्लाइंड स्ट्रेट लाईन यू व्ही एल साठी तुमचं पॅराबोला. मग आता इथे अजून एक क्वेश्चन पडतो की आता यू व्ही एल साठी पॅराबोला आहे तर पॅराबोला ह्या प्रकारचा पण असू शकतो आणि ह्या प्रकारचा पण असू शकतो. मग कोणता ड्रॉ करायचा, याला आपण नाव देऊ एम, याला आपण नाव देऊ एल, तर एल ड्रॉ करायचा की एम ड्रॉ करायचा ते बघूयात आपण या स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी बघूयात. याचं बघितलं म्हणजे तुम्हाला पुढच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी येईल. तर पहिले आपण याची एस एफ डी ड्रॉ करूयात. तर एस एफ डी ड्रॉ करायची आपल्याला व्ही ए, व्ही एला काय येईल तुमचं डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल ॲट एक्स इक्वल्स टू झिरो येणार ॲट ए पॉईंट, बरोबर आपला डब्ल्यू पण झिरो आहे. आता बीला, बीला तुमचं काय आहे पॉईंट लोड ॲक्ट होतोय, सपोर्ट रिॲक्शन ॲक्ट होते, आर बी पण तुम्ही इथे फाइंड आउट करू शकताय, सेम आहे, सिम्पल आहे डब्ल्यू एल बाय टू.
तर आर बी इथे पॉइंट लोड ऍक्ट होतोय, मग इथे पॉइंट लोडचं कंडिशन काय येईल, जस्ट बिफोर ऍट दॅट पॉइंट अँड ऍट दॅट पॉइंट. मग जस्ट बिफोर बी किती येईल, तर एवढं पूर्ण शिअर फोर्स ऍक्ट होतोय, मग बिफोर बी ला काय पूर्ण शिअर फोर्स ऍक्ट होतोय, बी इक्वल टू शिअर फोर्स किती होता आपला डब्ल्यू एल बाय टू. ऍट बी किती होणार, आर बी मायनस डब्ल्यू एल बाय टू. आर बी आपण इकडून एफबी डीवरून काढला आहे, तुम्ही काढू शकता, तो किती येईल डब्ल्यू एल बाय टू मायनस डब्ल्यू एल बाय टू विल बी इक्वल टू झिरो. तर आपल्याला हे तीन पॉईंट मिळाले, म्हणजे आपली एसएफडी काय हे आहे तुमचं डब्ल्यू एल बाय टू, हा आहे तुमचा पॉईंट ए. पॉईंट ए ला किती आहे झिरो. मग तुमची एक तर असं असू शकतं किंवा लाईक दिस. मग आता यापैकी कोणता आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. कसं फाइंड आउट करणार, लेट अस फाइंड. तर यासाठी आता प्रत्येक वेळी एवढं मोठं अनालिसिस करण्याची गरज नाही आहे, तुम्हाला ते एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्हाला ते ऑटोमॅटिकली मिळत जाणार आहे. सो सपोज मी याला नाव दिलं एम आणि याला नाव दिलं एल, तर मी इथे काय करते, डिसाईड करण्यासाठी मी काय करते, टँजंट्स ड्रॉ करते ह्या कर्व्हला. या एम कर्व्हला मी टी वन टँजंट ड्रॉ केली आणि टी थ्री टँजंट इकडे ड्रॉ केली आणि टी थ्री टँजंट इकडे ड्रॉ केली आणि एल कर्व्हला मी टी टू टँजंट ड्रॉ केली, टी टू टँजंट ड्रॉ केली. इथे लिहून घेते मी टी वन अँड टी थ्री फॉर एम कर्व, टी टू फॉर एल कर्व. आता एम कर्वचं अनालिसिस करूयात. तर आपल्याला हे माहिती आहे की जर आपण टी वन आणि टी थ्री ड्रॉ केल्या आणि टी टू एलसाठी ड्रॉ केली, तर टी थ्री काय येईल तुमचं, टी थ्री स्लोप येईल. स्लोप काय येईल तुमचा, डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. पण टी थ्री तुमची कुठे येते, ए पॉईंटला येते. ए पॉईंटला डब्ल्यू काय, झिरो. इकडे काय आला आपला मायनस डब्ल्यू. ही काय आली तुमचा, हा स्लोप आलाय. आपण दोन प्रकारे स्लोप फाइंड आउट करू शकतो. ही जी टँजंट असेल तिचं इन्क्लिनेशन म्हणजे टॅन थिटा म्हणजे तो स्लोप येईल, तेही इथे झिरो येत नाही आहे आणि ह्या इक्वेशननुसारही तुमचं झिरो येत नाही आहे. म्हणजे हा एम कर्व तुमचं या प्रॉब्लेमचं जे इक्वेशन आहे किंवा जे स्टेटमेंट आहे किंवा जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करत नाही आहे. सॅटिस्फाय केली असती केव्हा, जेव्हा तुमचा हा डी व्ही बाय डी एक्स इक्वल्स टू हा डब्ल्यू इज इक्वल्स टू झिरो आला असता, पण ते सॅटिस्फाय करत नाही आहे. इकडे टी थ्री तुमचा मायनस डब्ल्यू येतोय विच इज नॉट इक्वल टू झिरो. तर हे एक झालं. अगेन इथे तुम्ही मी थिटा सांगितलं त्याप्रमाणेच करू शकतायत. परत जर तुम्ही पॉईंट बीला इथे टी वनच्या याच्यानुसार फाइंड आउट केलं, तर टी वन काय येतोय, अगेन तुमचा डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल्स टू झिरो येतोय. का, इन्क्लिनेशन झिरो आहे इथे, पण आपला इथे डब्ल्यू काय आहे, डब्ल्यू हा तुमचा डब्ल्यू मॅग्नेट्यूड दिलेला आहे. मग हे झिरो आणि हे डब्ल्यू सॅटिस्फाय नाही होते. मग अगेन एम इज नॉट सॅटिस्फाईंग द कंडिशन ऑफ युअर कॅन्टिलिव्हर बीम. म्हणून तुमचा ह्या प्रॉब्लेमसाठी जो कर्व येईल पॅराबोलाचा तो काय असेल, एल असेल, जो की तुमचं टी टू काय करतंय, सॅटिस्फाय करतंय. टी टूला इथे इन्क्लिनेशन किती आहे, झिरो आहे. अगेन आपला डब्ल्यू झिरो आहे, स्लोप झिरो आहे, इन्क्लिनेशन झिरो आहे, म्हणजे तुमचा हा जो कर्व आहे तो कंडिशन सॅटिस्फाय करतोय. म्हणून तुमचा एस एफ डीचा हा कर्व येणार. या प्रकारे तुम्ही इन्क्लिनेशन फाइंड आउट करू शकतात. जर हे इन्क्लिनेशन जर हे आता इथे परत तुम्ही एलला इकडे अशी टँजंट करू शकताय, अगेन इथे तुमचं इन्क्लिनेशन झिरो नाही आहे, हा डब्ल्यू येतोय, म्हणजे हे सॅटिस्फाय करतोय. या प्रकारे यू कॅन फाइंड आउट विच एस एफ डी कर्व इज करेक्ट ऑर नॉट ऑर विच इज सॅटिस्फाईंग द इक्वेशन्स. तो सो तुमचं हे इक्वेशन येणार आहे डब्ल्यू एल बाय टू. सो दिस विल बी युअर एस एफ टी फॉर कॅन्टिलिव्हर बीम. नाव नेक्स्ट इज सिम्पली सपोर्टेड बीम ऑन विच युनिफॉर्मली वॅरिंग लोड इज ॲक्टिंग. सिम्पली सपोर्टेड बीम कसा असतो, ड्रॉ करूयात आपण. दिस इज माय हिंज सपोर्ट, दिस इज माय रोलर सपोर्ट. यू व्ही एल ऍक्ट होतोय, यू व्ही एल ऍक्ट होतोय. दिस इज बी,
दिस इज ए, दिस इज डब्ल्यू. फर्स्ट स्टेप काय आपली, एफबीडी ड्रॉ करायची. एफबीडी आर ए वाय, आर ए एक्स हॉरिझॉन्टल कंपोनंट, आर बी, आणि हे यूव्हीएलचं काय येईल अगेन डब्ल्यू एल बाय टू, जे की मी मागच्या वेळेस सांगितलेलं होतं एल बाय थ्री टू एल बाय थ्री. कशानुसार काढलं हे, अगेन एरिया ऑफ लोड डिस्ट्रीब्युशन डायग्राम, हाफ इंटू बेस इंटू बेस इज एल, हाफ वन बाय टू अँड हाईट इज डब्ल्यू. मग आता इथं नेक्स्ट स्टेप काय असेल, आपल्याला आर ए आर बी फाइंड आउट करावे लागेल. इक्वेशन्स ऑफ स्टॅटिक इक्विलिब्रियम समेशन ऑफ एफ एस इज इक्वल्स टू झिरो, आर ए एक्स इज इक्वल्स टू झिरो येईल, म्हणून मी आर ए इज इक्वल्स टू आर ए वाय म्हणेल. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल्स टू झिरो, काय येणार आर ए मायनस डब्ल्यू एल बाय टू प्लस आर बी इज इक्वल्स टू झिरो, आर ए मायनस सॉरी आर ए प्लस आर बी इज इक्वल्स टू डब्ल्यू एल बाय टू. थर्ड कंडिशन काय असते, समेशन ऑफ मोमेंट अबाउट पॉइंट ए इज इक्वल्स टू झिरो, काय येईल डब्ल्यू एल बाय टू इंटू एल बाय थ्री विल बी इक्वल टू आर बी इंटू एल. आर बी काय आला याच्यावरून, आर बी इज इक्वल्स टू डब्ल्यू एल बाय सिक्स. ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट केली, आर वे आर ए काय येईल डब्ल्यू एल बाय थ्री. हे तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. सो आर ए आर बी मिळाल्यात आपल्याला. अगेन पुढची स्टेप काय असणार आहे, सेक्शन घ्यायचं. आर ए आर बी मी एका साईडला लिहून घेते, इथे आता मी डायरेक्ट आर ए डब्ल्यू एल बाय थ्री डब्ल्यू एल बाय सिक्स लिहिते. दिस इज माय एल बाय थ्री डिस्टन्स, लिहायची गरज नाही परत. आता काय करायचं आपल्याला, अगेन सेक्शन घेतला मी, सेक्शन ॲट अ डिस्टन्स. आता मी लेफ्ट पासून घेणार आहे, सॉरी बी पासूनच घेत आहे, मी इकडून बी पासूनच घेते. दिस इज बी, दिस इज माय डिस्टन्स एक्स, हा यू व्ही एल ऍक्ट होतोय डब्ल्यू एक्स. अगेन सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगलनुसार काय येईल, डब्ल्यू अपॉन एल इज इक्वल्स टू डब्ल्यू एक्स अपॉन एक्स. सो डब्ल्यू एक्स इज इक्वल्स टू डब्ल्यू इंटू एक्स अपॉन एल. याची मॅग्निट्यूड काय येईल, मॅग्निट्यूड ऑफ यू व्ही एल इन सेक्शन, सेक्शन हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू डब्ल्यू इंटू एक्स, दिस विल बी डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल. मग आता इथे मी याची एफबीडी काढली, सेक्शनची एफबीडी काढली, मी मॅग्नेट्यूड पण लिहून घेते. मॅग्नेट्यूड किती आहे, डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल. मग याची एफबीडी काढली तर ती काय येईल, हा बी ऍक्ट होतोय, दिस इज डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल इज ऍक्टिंग, दिस इज माय आर बी इज ऍक्टिंग ऑन दिस सेक्शन. हे डिस्टन्स किती येईल, एक्स बाय थ्री, आणि हे किती येईल टू एक्स बाय थ्री. नेहमीची पद्धत आपली, याला इक्विलिब्रियमचे कंडिशन्स इक्वेशन्स अप्लाय केले तर व्ही काय येणार, व्हीचे इक्वेशन काय येईल, डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल मायनस डब्ल्यू एल बाय सिक्स. मी डायरेक्ट लिहिते, यू कॅन सॉल्व्ह, मी हवं तर परत एकदा सांगते, हा प्लस व्ही मायनस डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल प्लस आर बी डब्ल्यू एल बाय सिक्स इज इक्वल्स टू झिरो. यू कॅन सॉल्व्ह, दिस इज इक्वेशन ऑफ एस एफ, इक्वेशन ऑफ एस एफ फॉर सिम्पली सपोर्टेड बीम ऑन विच यू व्ही एल इज ऍक्टिंग. मग आता यात तुम्हाला व्ही ऍट पॉइंट, सपोज मी हा पॉइंट दिला ई, v at point e find out करायचं आहे, पुट द व्हॅल्यू ऑफ x जी असेल ती, आणि तुम्ही शिअर फोर्स त्या पॉइंटला फाइंड आउट करू शकताय. सो इन दिस वे यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ शिअर फोर्स ॲट एनी पॉइंट. सो इक्वेशन पण मी विसरू नाही म्हणून लिहून घेते, v इज इक्वल्स टू डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल मायनस डब्ल्यू एल बाय सिक्स. नाव शिअर फोर्स, आता आपण एस एफ डी काढणार आहोत. एस एफ डी साठी आता पॉइंट लोड कंडिशन्स यूज करणार ए आणि बीला, कारण तिथे पॉइंट लोड आर ए आर बी ऍक्ट होतोय. सो जस्ट बिफोर ए कॅल्क्युलेट करावं लागणार, जस्ट बिफोर ए किती आहे झिरो, ॲट ए आर ए रिॲक्शन येईल डब्ल्यू एल बाय थ्री, जस्ट बिफोर बी, जस्ट बिफोर बी किती येणार तुमचा, हा आर ए मायनस हा यू व्ही एल, किती यू व्ही एल डब्ल्यू एल बाय टू.
ते किती येईल मायनस डब्ल्यू एल बाय सिक्स. आणि ॲट बी किती येणार, हा पूर्ण आधीचा जस्ट बिफोर बीचा मायनस डब्ल्यू एल बाय सिक्स. आणि आर बी किती आहे, डब्ल्यू एल बाय सिक्स विल बी इक्वल टू झिरो. हे एक मिळालं, हे एक मिळालं, हे एक मिळालं, हे एक मिळालं. एस एफ डी, दिस इज माय डब्ल्यू एल बाय थ्री, दिस इज माय डब्ल्यू एल बाय मायनस डब्ल्यू एल बाय सिक्स, दिस इज माय पॉइंट बी, सॉरी दिस इज माय पॉइंट ए, सॉरी दिस इज माय पॉइंट ए, दिस इज माय पॉइंट बी. ड्रॉ करत आपण जस्ट बिफोर ए झिरो, ॲट ए किती गेला, डब्ल्यू एल बाय थ्री गेला. जस्ट बिफोर बी मायनस डब्ल्यू एल बाय सिक्स, ॲट बी किती गेला, झिरो गेला. इक्वेशन काय असतं, लाईन काय असते, आपली पॅराबोलाची असते. अगेन तुम्ही टँजंटनुसार हे ड्रॉ करू शकतात. या पॉईंटला तुमचा व्ही इज इक्वल्स टू झिरो येईल. ते व्ही इज इक्वल्स टू झिरो कोणत्या पॉईंटला येतं ते फाइंड आउट करण्यासाठी किंवा त्याचं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हे इक्वेशन यूज करायचं आहे. व्हीची व्हॅल्यू झिरो पुट करा, डब्ल्यू एक्स स्क्वेअर बाय टू एल मायनस डब्ल्यू एल बाय सिक्स पुट केलं तर एक्स स्क्वेअर विल बी इक्वल टू एल बाय थ्री येईल, एल स्क्वेअर बाय थ्री येईल, एक्स विल बी इक्वल टू एल बाय रूट थ्री. इम्पॉर्टंट आहे, या इक्वेशनमध्ये तुम्ही व्हॅल्यू पुट डाऊन करा तर ह्या डिस्टन्सला एक्स इज इक्वल्स टू एल बाय रूट थ्रीला तुमचा शिअर फोर्सची व्हॅल्यू झिरो येते. इन दिस वे यू कॅन फाइंड आउट युनिफॉर्मली वॅरिंग लोड कंडिशन्स एस एफ डी, त्या कंडिशनसाठी एस एफ डी फाइंड आउट करू शकताय. सो दिस वॉज अबाउट यू व्ही एल. नेक्स्ट सेशनमध्ये आपण बी एम डी फाइंड आउट करणार आहोत, बी एम डी फॉर स्ट्रेट लाईन, फॉर इन्क्लाइन लाईन अँड फॉर पॅराबोला. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट लेक्चर. होप यू लाईक द व्हिडिओ. Like, share and subscribe. Thank you.